नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बायजाईक स्वयंपाकघरात. आपण साजरा करतोय नवरात्री नवाईडियल महोत्सव. आज आपण आलो आहोत वैशुताई यांना भेटायला. नमस्कार ताई. आपण यापूर्वी पॅडमॅन बघितला आणि याच्या आधी पण एक पॅडवुमन कार्यरत होते, त्या आपल्या वैशुताई. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी हे कार्य कसं सुरू केलं. वैशाली ताई, तुम्ही या क्षेत्रात कसे आला? प्रथमतः मी असं सांगेल की जळगावला एक स्टेडियम कॉम्प्लेक्स होतं, तिथे माझं छोटंसं शॉप होतं. तिथे मी जॉबवरचे कामं करत होती आणि तिथे बरेचशा शाळा वगैरे आहेत. मी माझ्या शॉपला काम करत असताना साधारण 10 ते 12 वर्षाची मुलगी बऱ्याच वेळापासून रडत होती. मला असं वाटलं की तिथे रिक्षावाले काका वगैरे आले नसतील म्हणून ती रडते, पण बराच वेळ झालाय ती तिथेच बसलेली आहे. म्हणून मी सहज गेली आणि तिला विचारलं, बेटा तू खूप वेळापासून रडते, काय झालं, तुझे काका आले नाही का रिक्षावाले? तर ती एकदम घाबरली आणि मला ती बेलवली आणि म्हणाली, काकू बघा मला काय झालं. मी तिला पाहिलं तर मी समजून गेले की तिचा पूर्ण शाळेचा ड्रेस होता तो खराब झालेला होता. मला जे समजायचं मी ती समजली आणि मी तिला घर म्हटलं, तू घरी का नाही गेली, तुला शाळेतल्या टीचरनी काही पॅड वगैरे दिले का? नाही म्हणे, मी फक्त टीचरांना सांगितलं की मला असं असं होत आहे. पण मग मला टीचर म्हणे की तू घरी जा, बाकी तुला तुझी आई सांगेल म्हणून. पण माझी आई आज घरी नाही आहे त्यामुळे मी इथे थांबलेली आहे. मग मी तिला घरी घेऊन आली, पॅड वगैरे दिले आणि तिला घरी पोचवलं. पण तिचा तो रडणारा चेहरा जो होता तो रात्रभर माझ्या डोळ्यासमोरून दिसत होता. असाच प्रसंग माझ्यावर सुद्धा एकदा आला होता. कारण आपण घरातनं निघताना आमची ही मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. ही कधीही कुठेही महिलांना होऊ शकते, याला काही बंधन नाही आहे. बरं, एकदा असंच माझ्यावर पण असाच प्रसंग आला, पण ते काम अतिमहत्त्वाचं असल्यामुळे मला तिथे थांबावं लागलं. पण जे व्हायचं तेच हो झालं की मला एक शेजारची बाई माझ्या कानात सांगते, ताई तुमची साडी खराब झालेली आहे. म्हणजे माझ्यावरचा प्रसंग आणि त्या लहान मुलीवरचा प्रसंग, म्हणजे माझी रात्रीची झोपच निघून गेलेली आहे की बाबा हे काय होतं आहे. आणि असं साधन आपल्या जळगावला का उपलब्ध नाही आहे? आणि माझा प्रवास ह्याच याच्याने चालू झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि असंही आपल्या घरामध्ये साधारण मासिक पाळीबद्दल बोललंच जात नाही? बिलकुल नाही, बिलकुल नाही. त्याच्यातून तुम्ही हा सिद्धांत उभा केला की त्याच्यातून मशीन्स रेडी करतात तुम्ही, आणि आम्ही असं पण ऐकलंय की तुम्ही एक गावसुद्धा दत्तक घेतलं. हो, जेव्हा ह्या मुलीचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला तर मग मी नंतर माझं शाळा कॉलेजांकडे मी प्रत्येक मकान, आपलं हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, इथून येणाऱ्या ज्या मुली आहे ह्या ग्रामीण भागातनं जास्त येतात. आणि जेव्हा आम्ही ह्या मुलींना मी विचारलं की बाबा तुम्ही मासिक पाळीच्या वेळी शाळा कॉलेजला येतात का, त्या बऱ्याचशा जणांचं उत्तर नाहीच होतं की ती रिस्क घ्यायला तयार नव्हते. जर काही डाग लागले, काही झाले, कुठे फजिती करायची आणि ऍन टायमाला सॅनिटरी पॅड मिळत नाही, मग नेमकं हे याचं उत्तर मला सापडत नव्हतं की नेमकं काय करायचं. अशा किती मुली असतील, किती महिला असतील की त्यांना ही नैसर्गिक क्रिया असताना कुठेही झाली की फजिती होते. एक तर तिला हाताचं काम सोडून तिला घरी जावं लागतं कारण तिला पर्याय नसतो. मग अशी काहीतरी मशीन मी असं कुठेतरी मुंबई पुण्याला फार पूर्वी ऐकलं होतं की अशीच कॉन्डमची मशीन आहे. ह्या 6-7 वर्षापूर्वी मी असं म्हणजे मुंबईला आहे. मग तशी सॅनिटरी पॅडची मशीन का असं नसावी? मग आम्ही पूर्ण जिल्ह्यात थोडासा सर्वे केला, ते जळगावमध्ये कुठेही अशा मशीन्स नव्हत्या, कुठे ऐकलंही सुद्धा नव्हतं. मग आम्ही म्हटलं हाच माझा व्यवसायामध्ये आणि माझं एक सामाजिक काम म्हणून हे चालू शकतं, म्हणून ह्या व्यवसायात मी आले. अजूनही ग्रामीण भागात जर पाहिलं तर भारतात आपल्या अजून 12 ते 15 किंवा 20% साधारण आता सॅनिटरी पॅडचा वापर केला जातो. पण बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड वापरणं एक तर त्याच्यात अंधश्रद्धा आहे. अजूनही महिला मुलीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की दुकानात सॅनिटरी पॅड मिळतं आणि विकणारा हा पुरुष असतो, त्यामुळे ते संकोचतात. मग असंच जळगावमधलं एक पोखरी तांडा गाव आहे आणि तिकडे सहज मी गेली असता तिथल्या काही महिलांना विचारलं की तुम्ही मासिक पाळीच्या वेळी काय वापरतं, मला तो कापड वगैरे दाखवाल का? तर एका मुलीने, शाळकरी मुलीने मला तो कापड दाखवला तर मला इतकं घाण वाटली. म्हणजे अक्षरशः तो पाय पुसायलासुद्धा मी तो कापड घेणार नाही. ही महिला त्या दिवशी ती 3 दिवस 4 दिवस ते वापरतात आणि मुलीचं झालं की आई वापरेल, आईचं वापरलं की दुसरी मुलगी वापरेल. म्हणजे एकच कापड तो महिना महिना फिरत असतो आणि तो स्वच्छ धुतला जात नाही. आणि पहिले काय होतं, आई वडील जे म्हणायचे की घरात भाऊ असतील, वडील असतील, तर हा कापड जो कोणाच्या नजरेस पडू नये, नजरेस पडला तर मूल बाळ होत नाही, असे अनेक अंधश्रद्धा श्रद्धा आहे. म्हणून तो कापड धड उन्हात वाळवला जाणार नाही, तो कुठेतरी ओलसर वाळायचा, घडी घालायचा, तो ठेवायचा आणि तोच परत वापरायचा. असं करताना मी त्यांना सांगितलं, ठीक आहे तुम्ही जर कापड वापरता एवढा खराब, त्यापेक्षा तुम्ही सॅनिटरी पॅड का वापरत नाही?
तर एक महिला मला अशी म्हणाली की वर्षानुवर्ष आम्ही कापड वापरून आमचं काम चाललंय ना, थांबलं कुठे हे काम? त्यासाठी मी 30-40 रुपये जे काही असेल त्याची त्यासाठी मी खर्च का करावा? मला त्या महिलेचंही पटलं, जर तिचं एवढ्या वर्षानुवर्ष कापड वापरून काम चाललंय, थांबलं काहीच नाही आहे, मग इथे बदल कसा घडला? तर मग मी त्यांना सहज बोलली की समजा तुमच्या गावातल्या महिलांना मुलींना जर पॅड मी मोफत दिले, फ्रीमध्ये दिले, तर तुम्ही वापराल का? तर महिलांना आनंद झाला, जर आमचे पैसे वाचत असेल, आम्हाला चांगली वस्तू फ्रीमध्ये मिळत असेल तर वापरू आम्ही. तर मी त्यांना सहज सांगितलं, बघा पण मी देईन तुम्हाला फ्रीमध्ये देईल, पण ते एक वर्षापुरताच देईल. तेव्हा तर ते हो म्हणाले. मग हा हो म्हणता म्हणता मग आज मी जळगाव आपल्या पोखरी तांड्या गावातल्या ज्या महिला आहेत त्यांचा मी एक कार्ड केला. प्रत्येक महिलांचे मुलींची मासिक पाळीची तारीख आमच्याकडे नोंद आहे. समजा ह्या महिन्याची 10 तारखेला जर ह्या मुलीची पाळी असेल तर तिथला 2 ते 3 तारखेलाच आम्ही जाऊन सॅनिटरी पॅड देतो, जेणेकरून ती कापडपर्यंत जाणारच नाही. असं आमचं एक निधी फाउंडेशन, माझं स्वतःचं फाउंडेशन आहे, त्याच्याने आम्ही कापडमुक्त अभियान राबवतो आणि तिथे सकारात्मक बदल आम्हाला दिसायला लागला. खूप चांगला, खूप छान काम करत आहे ताई. आपण ताईकडनं ऐकून पण घेतलं आणि समजूनही घेतलं, हायजीनसाठी पण पॅड हे खूप महत्त्वाचे आहेत. जिथे आपल्याकडे बोललंच जात नाही तिथे ताई खूप छानपणे हे उपक्रम राबवत आहेत. ताई आपल्याकडे आता किती महिला कार्यरत आहेत? आता आपल्याकडे जवळ 30 ते 40 महिला कार्यरत आहे. बऱ्याचशा मार्केटिंग फील्डमध्ये पण आहेत, अजूनही महिला दुकानात जायला लागतात. तर मग एक महिला पण दुसऱ्या महिला घ्यायला काही संकोच वाटत नाही, ती संकोचपणे घेते आणि उघडपणे बोलले जातात. अशा प्रकारे 30-40 महिला आपल्याकडे काम करतात. आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या मशीन्स आहेत? अनेक प्रकारे, जसं सॅनिटरी नॅपकिनची ATM मशीन आपण म्हणतो, त्याला वेंडिंग मशीन बोलतं, ज्याला 5-4 पॉईंट टाकलं की इमिजिएट सॅनिटरी पॅड येतो आणि वापरलेला पॅड जाळण्याची सुद्धा आपल्याकडे सोय, त्याला आपण इन्सिनेटर असंही म्हणतो आपण. आणि हे पूर्ण जळगाव जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, ऑल पूर्ण भारतात आपण ह्या मशीनी लावलेल्या आहे आजपर्यंत. आणि ताईंना बऱ्याच पुरस्कारांनी सुद्धा नवाजलं आहे. कुठले कुठले पुरस्कार? सांगायला गेलं तर बरेच माझ्या कामाची दखल घेतली, जळगावकरांचं प्रेम आहे, महाराष्ट्रकरांचं प्रेम आहे आणि बरेच पुरस्कारांनी नावाजलेलं आहे. आणि तो पुरस्कार ही माझ्या कामाची ताकद आहे, प्रोत्साहन आहे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. आपण आपला अमूल्य वेळ बायजाई किचनला दिला, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि असंच ताई खूप छान कार्य करत आहे, ही प्रेरणा आपल्याला सर्वांना मिळो. पुन्हा भेटूया आणखीन एका नव दिग्गजासोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.